नमस्कार मित्रांनो, डिजिटल सिटीजन ह्या कोर्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लेबल आणि इन्व्हलप कशा पद्धतीने प्रिंट करायचं किंवा सेट करायचं. आता मित्रांनो, मॅक्झिमम वर्ड्सचा कमांड आपण पूर्ण केले आहेत. ह्या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह कसं करायचं, मग ते डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा PDFमध्ये असेल, PDF फॉर्मॅटमध्ये असेल, तर त्याला आपण कसं सेव्ह करायचं ते इथं पाहणार. त्याच्यासोबत डॉक्युमेंटला पासवर्ड कसं द्यायचं ते पण आपण या ठिकाणी बघू. तर चला प्रॅक्टिकल या ठिकाणी सुरुवात करूया. मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स इथं आपण एखादं तयार केलं. आता मी जस्ट मॅटर कॉपी करून पेस्ट करून घेतला. इथं समजा हे डॉक्युमेंट आपण तयार केलं. आता मित्रांनो, ही फाईल सेव्ह नाही आहे, या फाईलला सेव्ह करायचं आहे. तर फाईल मेनूमध्ये आपण गेलो फाईल सेव्ह करण्यासाठी. फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर इथं सेव्ह कमांडवरती क्लिक करा. सेव्ह किंवा सेव्ह ॲज, आपल्याला माहिती आहे नाव द्यायचं असेल तर सेव्ह ॲज घ्या, आणि नाव दिलेलं असेल आणि नवीन मॅटर त्याचं फक्त ॲडजस्ट करायचं असेल, सेव्ह करून घ्यायचं असेल, ॲड करायचं असेल तर सेव्ह बटनला क्लिक करायचं. आता या फाईलला नाव दिलेलंच नाही आहे, म्हणून तुम्ही सेव्ह जरी कमांड केली तरी पण सेम बॉक्स ओपन होणार. एवढं आल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये मित्रांनो आपल्याला ती फाईल सेव्ह करायची आहे, तर ते फोल्डर आपण सिलेक्ट करणार. आपण डेस्कटॉप फोल्डर आतापर्यंत घेत होतो, समजा डेस्कटॉपच ठेवलं. आपण नंतर बघू की वेगवेगळ्या फोल्ड आपल्या स्वतःच्या फोल्डरमध्ये कसं त्या ठिकाणी डॉक्युमेंट सेव्ह करायचं ते. तर इथं डॉक्युमेंटला क्लिक केलं. डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो फाईल नेम विचारलं जातं आहे, तर फाईल नेम दिलं. बघा, इथून तुम्ही कोणत्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची ते सिलेक्ट करू शकतात, कोणत्या ड्राईव्हला फाईल सेव्ह करायची ते सिलेक्ट करू शकतात. मग तुम्हाला फाईलला नाव काय द्यायचं ते तुम्ही इथं द्या. जसं इथं आपण आता घेतलं असाइनमेंट 1, इथं नाव तुम्ही काही द्या. त्यानंतर सेव्ह ॲज टाईप. मित्रांनो, फाईलचा जो टाईप आहे तो कसा हवा आहे, तर MS वर्ड डॉक्युमेंट किंवा वर्ड डॉक्युमेंट ब्रॅकेटमध्ये आहे *.docs. मित्रांनो, वर्डमध्ये जी फाईल तयार होते त्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो, आणि या डॉक्युमेंटचे जे एक्सटेन्शन आहे म्हणजे ते फाईल ओळखण्याचे जे सिम्बॉलिक असतं, जे टायटल असतं, त्याला एक्सटेन्शन म्हणतात. तर इथे एक्सटेन्शन आहे डॉक्स, DOCX डॉक्स. मित्रांनो, हे 2013 MS वर्ड आहे, म्हणून या ठिकाणी डॉक्स एक्सटेन्शन आहे. तुम्ही जर जुनं बघितलं, बघा ॲरोला मी क्लिक केलं, या ॲरोला क्लिक केल्यावरती इथं वेगवेगळे सेव्ह ॲज टाईप दिसतील आपल्याला. तर फाईल्सचे हे टाईप असतात. समजा जुन्या फॉर्मॅटमध्ये डॉक फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल, वर्ड्स 97 तर 2003 फॉर्मॅट म्हणजे डॉक फॉर्मॅट होतं, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही घेऊ शकतात. किंवा मग इथं PDF पण आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्याने फक्त डॉक्युमेंट फॉर्मॅट घेतलं, डॉक फॉर्मॅट. आणि आता इथं आपल्याला ऑथर, इथं आपण काय करणार तर आपलं ऑथर देणार, म्हणजे आपण आपलं नाव त्या ठिकाणी देऊ शकतो, जसं मी दिलं आहे प्रसाद कम्प्युटर. नंतर मित्रांनो या ठिकाणी टॅग, ॲड अ टॅग. आता हे काय आहे, तर हे असाइनमेंटची सिक्वेन्स आहे, असाइनमेंट्स त्यापैकी एक आहे, ते मी असाइनमेंट दिलं. ॲड अ टायटल, इथं कसलं टायटल आहे, तर हे जस्ट एक लेटर आहे, लेटर दिलं. स्पेसिफाय दी सब्जेक्ट, फक्त डॉक्युमेंट आहे, असाइनमेंटबद्दलचे डॉक्युमेंट, तर मग तसं डॉक्युमेंट देऊन टाकलं. त्यानंतरने या ठिकाणी आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे, समजा या डॉक्युमेंटला, तर इथं टूलवरती क्लिक करणार. टूल मेनूला क्लिक केलं तर यात आपल्याला पासवर्ड देण्यासाठी जनरल ऑप्शनमध्ये कमांड आहे, जनरल ऑप्शनवरती क्लिक करा. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी पासवर्ड टू ओपन आणि पासवर्ड टू मॉडिफाय असे दोन ऑप्शन दिसत आहेत. म्हणजे काय, तर ही जी डॉक्युमेंट फाईल आहे ही ओपन करण्यासाठी पण आपण पासवर्ड देऊ शकतो, आणि जर समजा आपल्याला त्या फाईलमध्ये काही बदल करायचं असेल किंवा तो बदल कोणी करायला नको किंवा बदल करताना पण त्याने पासवर्ड विचारला पाहिजे, तर मग पासवर्ड टू मॉडिफाय कमांड आपण घेणार, जेणेकरून आपल्या डॉक्युमेंटला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आपण कोणताही एक जरी केलं तरी चालतं आहे. समजा आपण डॉक्युमेंट टू ओपन पासवर्ड टू ओपन कमांड देणार, इथं पासवर्ड देणार, म्हणजे फाईल ओपन करण्यासाठीच आपण पासवर्ड देणार. इथं पासवर्ड मी दिलं समजा ZXC, काहीतरी पासवर्ड द्या तुम्हाला जो हवा तो. थोडा कठीण द्यायचा, पण मित्रांनो असाही नका द्या की तुम्ही नंतर विसरून जाणार. तो पासवर्ड तुम्ही कोणाला सांगणारही नाही, आणि तुमचा माइंडमध्ये पण तो असला पाहिजे, असा पासवर्ड दिला. मी माझ्या पासवर्ड दिला समजा ZXC, एक सिम्पल पासवर्ड दिला. ओके, आता एवढं दिल्यानंतर पुन्हा एक कन्फर्मेशनचा बॉक्स आला, रिएंटर पासवर्ड टू ओपन, म्हणजे परत आपल्याला ओपन करायचं आहे त्या, म्हणजे परत कन्फर्म करायचं त्या पासवर्डला, तर पुन्हा दिलं ZXC आणि ओके. तर हे पुन्हा आपला रिटर्न त्या सेव्ह ॲजच्या बॉक्समध्ये कंट्रोल आला. आता या ठिकाणी सेव्ह कमांड दिली. तर बघा मित्रांनो, असाइनमेंट 1.docs नावाची ही फाईल तयार झाली. आता मित्रांनो, हे पासवर्ड त्याला सेट झाला की नाही ते पुन्हा आपण चेक करून बघू. या फाईलला पहिल्याने क्लोज करू आणि पुन्हा तीच फाईल ओपन करू. बघा,
फाइल क्लोज करण्यासाठी फाइल मेनूला गेलो आणि इथं क्लोज कमांड आहे। आता ही फक्त क्लोज कमांड दिली तर ती करंट फाइल क्लोज होईल, आणि जर समजा आपण एक्झिट कमांड दिली असती डायरेक्टली तर आपलं वर्ड क्लोज झालं असतं। मग आपण फक्त क्लोज कमांड देणार, या पद्धतीने वर्ड फाइल क्लोज झाली। पुन्हा आपण या ठिकाणी ओपन कमांड द्यायची आहे, फाईलमध्ये गेलो, या ठिकाणी ओपन, इथं असाइनमेंट 1 ही फाईल आहे, क्लिक केलं बघा मित्रांनो, तर पासवर्ड विचारतोय। आपण कुठलं तरी पासवर्ड दिलं तर ते ओपन करणार नाही, आपण जे पासवर्ड होतं तेच त्या ठिकाणी बरोबर देत नाही, तोपर्यंत ते डॉक्युमेंट आपल्याला ओपन करून मिळणार नाही। ओके, बघा ही फाईल ओपन झाली बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड देऊन त्या फाईलला डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतात। मित्रांनो, ही जशी डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये फाईल सेव्ह केली तशी तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये पण या वर्डमधून फाईल सेव्ह करू शकतात। म्हणजे आता ही फाईल तुम्ही वर्डमध्ये बनवली आणि तिला तुम्ही PDFमध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं, तर मग त्यासाठी तुम्ही इथं फाईल मेनूमध्ये सेव्ह एज कमांड दिली, पुन्हा याच्यात आपल्याला पुन्हा फोल्डर सिलेक्शन केलं आपल्याला हवं तसं। आता काय करायचं, तर नाव बदलायचं तर बदला, पण इथं तुम्ही सेव्ह एज टाईप जे आहे ते डॉक्स घेतलं होतं, तर डॉक्सच्या ऐवजी आता आपण इथं घेणार PDF। आता हा PDF फॉर्मॅट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा ऑप्शन्स दिसतील, या ठिकाणी ऑथर आहे, टॅग आहे, ते सेम टू सेम तसं तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी आपल्याला टूल्स मेनूमधून पासवर्ड पण देता येईल, बघा मी तुम्हाला तो पासवर्ड सेटच आहे, आपण ZXC आहे तो राहू दिला आपण, किंवा पासवर्ड नाही द्यायचं असेल तर काढू पण शकतात। तसंच ऑप्शन्स, पेज रेंज, तुम्हाला या डॉक्युमेंटमध्ये किती किती पेजेसला कन्वर्ट करून घ्यायचं आहे PDFमध्ये, सर्व पेजेस कन्वर्ट करायचे तर सर्व घ्या, जर समजा करंट पेज घ्यायचं आहे फक्त तर करंट पेज, म्हणजे जिथे कर्सर असेल तेवढंच ते डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं जाणार। आणि जर समजा तुमचे 20 पेजेस आहेत डॉक्युमेंटमध्ये एकूण, पण तुम्हाला फक्त 5 नंबरच्या पेजपासून तर 15 नंबरच्या पेजपर्यंत कन्वर्जन पाहिजे आहे PDFमध्ये, तर तुम्ही फ्रॉम आणि टूमध्ये त्या व्हॅल्यू देऊन ओके करा, तर तुम्हाला तेवढ्याच पेजेसचं कन्वर्जन त्या PDFमध्ये करून मिळेल। ओके, आपण समजा ऑल पेजेस घेतलं आणि सेव्ह केलं, येस कमांडवरती क्लिक करा, आता हे PDF सेव्ह झालं। आता मित्रांनो, पुन्हा याला क्लोज केलं फाईलमध्ये क्लोज कमांड, आपण फाईलमध्ये गेलो तर इथं आपल्याला ओपनचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये खाली येणार, आपण कम्प्युटरमध्ये जाणार, ब्राउज कमांड किंवा डेस्कटॉप, बघा इथं डेस्कटॉपवरती सेव्ह केलं होतं, ही असाइनमेंट 1 ओपन झालं, ओपन केलं तर ते PDF या ठिकाणी ओपन करून मिळेल, पण आपण पासवर्ड सेट केलं होतं मित्रांनो तर ते पासवर्ड पण आपल्याला मागेल। आता PDF आपण वर्डमध्ये ओपन करतोय म्हणून या ठिकाणी थोडासा ते वेळ घेणार। ओके, या प्रकारे आपण वर्ड डॉक्युमेंटला PDFमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा पासवर्ड वगैरे देऊन सेव्ह करू शकतो। थँक्यू।